अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आपल्या धारदार लेखणीने समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर प्रहार करून समाज प्रबोधन करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती जामनेर शहरामध्ये आज अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे नगरापासून भव्य अशा शोभायात्रेचे सुद्धा आयोजन मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते। अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र असलेल्या रथाची सवाद्य शोभायात्रा यावेळी शहरामधून काढण्यात आली। याबरोबरच नगर परिषद चौकामध्ये सुद्धा मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। जामनेर शहरातील आज संपन्न झालेल्या अण्णाभाऊ साठे जयंतीला मातंग समाज बांधवांसह सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जामनेर मधील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी आलेलो आहोत। जगबद्दल घालून गाव सांगून गेले मज भीमराव असे म्हणणारे सत्यशोधक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती आज अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी साजरी केली जात आहे। आणि आता या ठिकाणी आपल्यासोबत जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन ह्या उपस्थित आहेत। या यांच्याकडून आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 98व्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करते आणि सर्व समाजातील लोकांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा। नगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि या निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। आता नुकतेच जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते या अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आलेले आहे। आपण बघू शकत आहात या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि ही मिरवणूक संपूर्ण जामनेरमधून काढण्यात येणार आहे। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।